दुसरीच मॅच आणि त्या दुसऱ्या मॅचमध्ये पहिला सामन्यावरचा पुरस्कार या ठिकाणी फटकावलास राजेश, अगदीच्या मॅचबद्दल काय बोलशील? नक्कीच दादा, खूपच सुंदर आयोजन आहे आणि मॅन ऑफ द मॅचचा प्रश्न राहिला तर खूपच चांगली खेळपट्टी बनवले, खेळपट्टीचा खूपच सपोर्ट राहिला म्हणून विकेट पटापट भेटत गेले. खूप सुंदर आयोजन, थँक्यू. अगदीच तुझ्या विरोधात प्रकाश पारधीसारखा एक चांगला फलंदाज होता, काही दडपण होतं का? हो नक्कीच, कारण खूप चांगला फलंदाज होता. माझा एकच मत होता की दोन सिक्स मारले चालतील, पण त्याची विकेट खूप खूप महत्वाची होती, कारण त्याची विकेट आम्हाला महत्वाचीच होती म्हणून. धन्यवाद, थँक्यू, आणि नेक्स्ट मॅच साठी बेस्ट ऑफ लक. आशिष इलेवन संघ पहिल्यांदा फलंदाजी करतोय. सुनील आणि अनंता ही जोडी मैदानामध्ये आली आहे. सुनील मुकणेनं हा चेंडू खेळून काढलेला आहे कव्हर्स मध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय. दरम्यान चेंडू जातोय सीमारेषेच्या अगदी जवळ. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं आणि तीन धावा मिळत आहेत त्या सुनीलला, आणि या तीन धावांच्या मदतीनं धावसंख्येचं खातं उघडलं जात आहे. आशिष इलेवन संघ टॉस हरलाय, त्यांच्यासाठी ही महत्वाची मॅच आहे. दोन मॅचेस त्यांनी आतापर्यंत मिस केले, दोन मॅचेस खेळतायत, ते पहिली मॅच त्यांनी गमावलेली आहे. आणि आई एकविरा सांगडे संघासाठी हा पहिला सामना या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पॉवर प्लेचं पहिलं षटक सुरू आहे. खेळाडू जर आपण पाहिले तर दोन खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर आहेत. समोरच्या दिशेनं ताकदीचा वापर केलाय. लॉंग ऑफ मध्ये चेंडू येतोय आणि हा चेंडू फरार होतोय. पहिला चौकार येतोय बॅट्समन अनंताच्या बॅटमधून. कमेंट्री बॉक्स मध्ये पाहिजे. सरळ खेळपट्टीवरती गरंगळत राहिला हा चेंडू. एकच धाव या चेंडूवरती आली, एकही धाव आलेली नाहीये. डॉटबॉल आपल्याला पाहायला मिळाला आणि या डॉटबॉलच्या मदतीनं तीन चेंडू आतापर्यंत टाकलेले आहेत ते गोलंदाज सूरजनं आणि 8 धावा खर्च केल्यात. हा फुलटॉस बॉल यावेळेला गॅप शोधली आहे कव्हर्स आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधून चेंडूला काढलंय 4 धावांसाठी. हा दुसरा चौकार या इनिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय बॅट्समन अनंताच्या बॅटमधून. एकूण धावसंख्या झाली आहे ती 12. यावेळेला मिड विकेट मध्ये जोरात बॅट फिरली आहे आणि हा तिसरा चौकार होणार पहा. परंतु काय दर्जेदार क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतंय. रोहिदास या क्षेत्ररक्षकाकडून दोन धावा वाचवण्याचं काम केलं आणि या दोन धावांच्या मदतीनं 12 धावा या अगोदर होत्या, 14 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत आणि अनंताच्या बॅटमधून येत आहेत त्या 10 धावा. मागच्या मॅचमध्ये अनंताच्या बॅटमधून दोन षटकार आपण पाहिले होते आणि या मॅचमध्ये देखील चांगली फलंदाजी करतोय तो अनंता सूरजच्या विरोधामध्ये. जमिनीलगतचा हा फटका एक्स्ट्रा कव्हरला बॉलला फील्ड केलं जातंय आणि एकच धाव या बॉलवरती येते. आशिष इलेवन संघानं टॉस हरलाय, पहिल्यांदा बॅटिंग करायची होती आणि पहिल्या षटकामध्ये त्यांनी धावा जमा केल्यात त्या 15. यावेळेला आपण पाहतोय आदिवासी रायगड प्रीमियर लीगचं हे दिमागदार असं पर्व. पहिल्या क्रमांकाची आकर्षक अशी ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते जी आपल्याला स्पॉन्सर करण्यात आलेली आहे बंधुशीत. आमचे पोसरी ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच यांच्याकडून ही ट्रॉफी आम्हाला स्पॉन्सर करण्यात आलेली आहे. दुसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी आम्हाला स्पॉन्सर करण्यात आलेली आहे ते कामधेनू ज्वेलर्सचे मालक सागर ओसवाल
तिसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी या स्पर्धेसाठी स्पॉन्सर करण्यात आलेली आहे, ती फिरोज शेख आणि स्वप्नील सोनटक्के यांच्याकडून ही स्पॉन्सर करण्यात आली आहे. चौथ्या क्रमांकाची ट्रॉफी रामदास काईनकर यांच्याकडून स्पॉन्सर करण्यात आलेली आहे आणि पाचव्या क्रमांकाची ट्रॉफी जगदीशजी आतमोडे यांच्याकडून या स्पर्धेसाठी स्पॉन्सर करण्यात आलेली आहे. मॅन ऑफ द सिरीजसाठी LCD TV आपल्याला या स्पर्धेमध्ये वस्तुरूपी पारितोषिक आपल्याला पाहायला मिळत आहे आणि रायगड प्रीमियर लीगचे अध्यक्ष मंगेशजी वाकडीकर यांच्याकडून हे पारितोषिक या स्पर्धेसाठी स्पॉन्सर करण्यात आलेलं आहे. करण हा गोलंदाज आहे, हा दुसरा गोलंदाज येतोय आई एकवीरा सांगडे संघाकडून आणि त्याच्या समोर आहे तो अनंता जो वैयक्तिक 11 या धावसंख्येवरती खेळतोय, ज्यानं 5 चेंडू आतापर्यंत फेस केलेले आहेत आणि सुनील मुकणे संघाचा कर्णधार आयकॉन खेळाडू नॉन स्ट्रायकिंग एंडवरती उभा आहे जो वैयक्तिक 3 या धावसंख्येवरती खेळतोय. मोहाची वाडी संघाकडून खेळणारा हा गोलंदाज आहे. यावेळेला स्वीप स्कूप करायचं होतं पाठीमागच्या बाजूला. अलीकडच्या काळामध्ये सुपला शॉट आपल्याला जास्त प्रमाणामध्ये पाहायला मिळतो. सूर्या स्टाईलनं स्काय स्टाईलनं या चेंडूला खेळायचं होतं, टायमिंग करू शकला नाही. दरम्यान पंचांचा वाईड बॉलचा इशारा आलाय. मेन पंच म्हणून TK कुरंगले सर आहेत, स्क्वेअर लेग पंच अविनाश पारंगे सर. या वेळेला बॅट अँड बॉलचा संपर्क नाही आहे. टप्पा पडल्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये जाणारे हे चेंडू पाहायला मिळतात. लक्ष्मण विकेट किपरच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतंय. फार चांगलं विकेट किपिंग, फार चांगलं यष्टीरक्षण त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. गोलंदाज तयार आहे तो किरण. सुनील मुकणे झालेला आहे तो धावबाद. ही गोल्डन विकेट मिळाली आहे ती गोलंदाजी करणाऱ्या आई एकवीरा सांगडे संघाला. DJ कमान. ही मोठी विकेट गेलेली आहे, मिसकम्युनिकेशन होतं. विशाल ज्या वेळेला बॅट्समन मैदानावरती खेळपट्टीवरती असतात ना, यस बॅट नो हे शब्द फार महत्वाचे असतात आणि कॉलिंगचा थोडासा अभाव होता. सुनीलनं नॉन स्ट्रायकिंग एंड सोडला आणि त्याला विकेट मात्र गमवावी लागली. ही मोठी विकेट मिळाली आहे ती गोलंदाजी करणाऱ्या आई एकवीरा सांगडे संघाला आणि नवीन बॅट्समन अजय मैदानाच्या आतमध्ये. स्लोअर बॉल, खरं तर कौतुक केलं पाहिजे गोलंदाज करणचं. स्लोअर बॉल त्यानं टाकला. करणची जर ऍक्शन पाहिली तर अगदी एखाद्या व्यावसायिक खेळाडूप्रमाणे त्याची बॉलिंग ऍक्शन आहे. समोरून बॉलला तो रिलीज करतो आणि ऍक्शनमध्ये तो इतका कमी गतीने चेंडू टाकतोय की बॅट्समनला हे चेंडू रीड करणं आत्तापर्यंत थोडंसं डिफिकल्ट आपल्याला पाहायला मिळालंय. 3 चेंडू त्यानं टाकलेले आहेत आणि 2 धावा खर्च केल्यात. खोलवर टप्प्याचा बॉल खोदून काढलाय. कव्हर रिझनमध्ये एकच धाव मिळतंय. शॉर्ट कव्हरला हा चेंडू फील्ड केला गेला आणि एका धावेच्या मदतीनं एकूण धावसंख्या होती आहे ती 18 धावा धावफलकावरती आहेत. खोलवर टप्प्याचे जास्त चेंडू टाकलेले आहेत. यॉर्कर पद्धतीचे चेंडू त्यांना जास्त टाकलेले आहेत. मोहाची वाडी नेरळ परिसरातून आलेला हा गोलंदाज आहे करण आणि फार चांगली गोलंदाजी त्याची आज पाहायला मिळते. अजय जो भिंगारचा खेळाडू आहे, भिंगारच्या अगदी दोन्ही ग्रामीण संघामध्ये देखील तो पाहायला मिळत असतो, आदिवासी संघामधून देखील तो खेळत असतो. चांगलं क्रिकेट सातत्यानं या खेळाडूकडून आपल्या पाहिलेलं आहे, परंतु या वेळेला त्याला बांधून ठेवण्याचं रोखून ठेवण्याचं काम केलंय ते गोलंदाज करणं. या वेळेला झेल होण्याची शक्यता. पाठीमागच्या बाजूला चांगली फिल्डिंग, डायरेक्ट हिट झाला असता तर कदाचित आउट झाला असता, परंतु क्षेत्ररक्षकानं बॉल फेकला नाही कारण त्याला माहिती आहे बॅकअप जर नाही आहे तर कदाचित एक्स्ट्रा धावा प्रतिस्पर्धी संघाला मिळू शकतात. हे लिमिटेड ओव्हरचं क्रिकेट आहे. विकेटपेक्षा जास्त डॉटबॉल कसे येतील, जास्त धावा कशा रोखल्या जातील याकडे लक्ष राहिलंय ते गोलंदाजी करणाऱ्या
आई एकविरा सांगडे संघाचं पहिल्या षटकामध्ये विशाल आम्हाला सांगतात की 15 धावा होत्या. सूरजच्या विरोधामध्ये आक्रमक फलंदाजी आपण पाहिली होती, परंतु करण काय दर्जेदार गोलंदाजी केली आहे. 3 धावा त्यानं खर्च केल्या आणि एक सांघिक विकेट या ओव्हरमध्ये मिळाली आहे रनआउटच्या स्वरूपामध्ये ती सुनील मुकणेची. 2 ओव्हरचा खेळ संपलाय, 18 धावा धावफलकावरती आहेत आणि चांगला खेळ सांगडे संघाचा दुसऱ्या ओव्हरमध्ये पाहायला मिळाला आणि पहिल्या ओव्हरमध्ये चांगला खेळ आपण पाहिला तो आशिष इलेव्हन संघाचा. 10 मॅचेस आज आपल्याला कव्हर करायचे आहेत. 5 संघ आज या स्पर्धेमध्ये खेळणार आहेत. 25 संघांना या स्पर्धेमध्ये सहभाग देण्यात आलेला आहे. शेवटच्या दिवशी सुपर 10 आपल्याला या मॅचेस या मैदानावरती पाहायला मिळणार आहेत. सुपर 10 च्या मॅचेस आपण शेवटच्या दिवशी या ठिकाणी पाहणार आहोत आणि सगळ्या प्रेक्षकांना क्रिकेटच्या रसिकांना मात्र एक पर्वणी असणार आहे. जेवणाची व्यवस्था आदरणीय मोतीराम शेठ ठुंबरे आणि आदरणीय प्रफुल्लजी विचारे यांच्या वतीनं या स्पर्धेसाठी देण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी रायगड जिल्ह्यातील विविध मतदारसंघांचे आमदार यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळणार आहे. सगळ्या सर्वपक्षीय राजकीय नेते असतील, सामाजिक कार्यकर्ते असतील, सगळ्यांची उपस्थिती या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याला या व्यासपीठावरती येणाऱ्या 6 दिवसांमध्ये पाहायला मिळणार आहे. शेवटच्या दिवशी रविवारी या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा मात्र मोठ्या थाटामाटात संपन्न होणार आहे. आदिवासी रायगड प्रीमियर लीग पर्व दुसरं कट करण्याचा प्रयत्न, पाठीमागच्या बाजूला हा चेंडू मिस होतोय आणि गोलंदाज आहे तो शंकर कांड्रोलीचा. हा गोलंदाज आहे सांगडे संघानं त्याला आपल्या संघामध्ये घेतलंय आणि पहिलाच चेंडू तो निर्धाव टाकतोय. या वेळेला अनंता ठोकतोय षटकार. याच दरम्यान बावरले ग्रामपंचायत सदस्य संजयजी वाघमारे यांचं या व्यासपीठावरती आगमन झालंय. संजयजी वाघमारे म्हणजे नाईट क्रिकेट ठेवण्यामध्ये फार मोठं त्यांचं नाव होतं. गेली कित्येक वर्ष त्यांची नाईट टुर्नामेंट आपण पाहत होतो. ते संजयजी वाघमारे आमच्या व्यासपीठावरती आलेत, त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. स्क्रीनवरती देखील आपण पाहू शकतोय त्यांच्या समवेत विष्णू खैर आणि माधव पिरकड बसलेले आहेत. परंतु या वेळेला अगोदर आला होता षटकार आणि अनंताला बाद केलं ते शंकरनं. ही मोठी विकेट मिळतीये ती सांगडे संघाला. कमांड डीजे. त्यानं खेळले 18 या धावसंख्येवरती तो बाद झाला. चांगली गोलंदाजी करतोय तो गोलंदाज शंकर. परंतु शंकरचा हा बॉल फटका फसलाय, दिलीपने झेल टिपलेला आहे आणि ही मोठी विकेट जाते बॅटिंग करणाऱ्या आशिष इलेव्हन संघाची. कमांड डीजे. देखील आपण पाहतोय की कशा रीतीनं हा झेल टिपला गेला. अगदी सरळ चेस्टच्या थोडस वरती ऑस्ट्रेलियन स्टाईलनं हा झेल टिपला आणि 0 या धावसंख्येवरती विजय बाद झाला. 3 बॅट्समन आउट झालेले आहेत. 24 धावा धावफलकावरती आहे. 4थं षटक प्रगतीपथावरती आहे. शंकर जो कांड्रोली संघाकडून खेळणारा गोलंदाज आहे, 18-19 वर्षाचा गोलंदाज आहे, त्यानं अनंता त्याच्या संघामध्ये ग्रामीण संघामध्ये खेळणाऱ्या अनंताला बाद केलं, आता विजयला बाद केलं आणि हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहे. या स्पर्धेमधली तिसरी विकेट हॅट्रिक नोंदवणार का गोलंदाज शंकर, याकडे मात्र सगळ्यांचं लक्ष असेल.
अनिल हिरवे ठोकतोय षटकार. आणि षटकार मारला आणि ते गीत आमच्या डीजे देवेंद्र डीजेनं या ठिकाणी वाजवलं. ऑफस्टंपच्या जास्त बाहेर अनिल हिरवे भिलवल्याचा हा खेळाडू आहे आणि त्याच्या पहिल्याच बॉलवरती त्याच्या बॅटमधून षटकार पाहिला आणि यानंतर आता मात्र एक व्हाईट बॉल आपल्याला पाहिला. मला शंकर थोडस मात्र दिशा गमावतोय, दिशा भरकटतोय. या वेळेला बाहेरचा बॉल खेचलाय कवर्स मध्ये, एक्स्ट्रा कवरला क्षेत्ररक्षक आहे. क्षेत्ररक्षकानं प्रयत्न चांगला केला होता परंतु एकच धाव या चेंडूवरती मिळतीय ती अनिल हिरवेला आणि संघाची एकूण धाव संख्या होती आहे या एका धावेच्या मदतीनं. तीन ओव्हर नंतर 32 धावा आशिष इलेव्हन संघाच्या धावफलकावरती पाहायला मिळतात. आशिष इलेव्हन संघाच्या धावफलकावरती 32 धावा लागलेल्या आहेत आणि चौथी ओव्हर करण्यासाठी येतोय तो गोलंदाज करण. करण मागच्या ओव्हरमध्ये जबरदस्त गोलंदाजी आपण करणची पाहिली होती. करणनं फक्त 3 धावा खर्च केल्या होत्या. त्याच्या वाट्याला आता दुसरं षटक देण्यात आलेलं आहे. ही शेवटची मॅच आहे जी 5 षटकांची असेल आजच्या दिवसामध्ये आणि यानंतरचे सगळे सामने हे आपल्याला 4 षटकांचे पाहायला मिळतील. फटका खेचण्याचा प्रयत्न फसला, एक्स्ट्रा कव्हरला झेल टिपला जातोय आणि हा चौथा फलंदाज बाद होतोय बॅटिंग करणाऱ्या आशिष इलेव्हन संघाचा. मोहन लोते आहे आता बॅटिंग करण्यासाठी आलेला आहे. मागच्या मॅचमध्ये मोहनच्या बॅटमधून एक जबरदस्त मोठा फटका आपण पाहिला होता. षटकार शेवटच्या बॉलवरती मोहननं ठोकला होता आणि आता तशी बॅटिंग त्याला करावी लागेल परंतु त्याच्या समोर आहे नेरळ परिसरामध्ये गाजलेला गोलंदाज आहे तो करण आणि या करणनं आज सगळ्यांना इम्प्रेस केलंय. पहिल्याच बॉलवरती त्यानं सिंगल दिली, दुसऱ्याच बॉलवरती एका मोठ्या बॅट्समनला आउट केलं आणि नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय तो मोहन. करण चांगली गोलंदाजी करतोय हायवे एंड कडून. राऊंड विकेट ने टाकलेला बॉल एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक आहे. चांगली फिल्डिंग करत असताना क्षेत्ररक्षक अरुण वाघमारेनं या अगोदर एक चांगला झेल टिपला होता आणि आता मात्र चांगली फिल्डिंग करत असताना करण या स्पर्धेमध्ये या मॅचमध्ये आतापर्यंत 1.39 चेंडू 1.5 ओव्हर टाकलेली आहे आणि त्याने धावा फक्त खर्च केल्या त्या 5 आणि 1 विकेट त्याला मिळाली आहे. अनिल हिरवे टप्पा पडल्यानंतर थोडस बाहेर निघणारा बॉल टिके कुरंगळे सर सांगतात हा व्हाईट बॉल आहे आणि अतिरिक्त स्वरूपाची एक धाव स्कोरबोर्ड वरती जोडली जाते. 35 धावा धावफलकावरती लागल्यात. आदिवासी रायगड प्रीमियर लीग पर्व दुसरं
आजचा हा पहिलाच दिवस आणि तिसरा सामना आपण एन्जॉय करतोय. फुलटॉस ताकदीचा वापर कमी पडला आहे. स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहे. काय चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं. सचिन वाघमारे कडून टप्पा पडल्यानंतर बाउन्स होणारा बॉल त्याला उसळी घेत त्यांना अडवलं आणि हे एफर्ट्स आहेत फार चांगली. खरं तर क्षेत्ररक्षणाची आज आपल्याला क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं इथे गोलंदाजी करणाऱ्या संघाकडून. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. मोहन स्टेप आउट करून पुढे येऊन अगदी पुढचा पाय खूप पुढे आला होता. स्वीप करण्याचा प्रयत्न करतोय आणि टायमिंग करू शकत नाहीये मोहन. एकूण धावसंख्या 36 आहे. 4 ओव्हरचा खेळ सुरू आहे. शेवटचा बॉल बाकी आहे. पुढे आला मोहन. एका आत्तानं खेळण्याचा प्रयत्न केला आणि जबरदस्त गोलंदाजी. काय दर्जेदार गोलंदाजी राहिली आहे ती करणची. 2 ओव्हर मध्ये या गोलंदाजानं धावा खर्च केल्या. त्या केवळ 7 आणि 1 विकेट घेतली आहे. या लिमिटेड ओव्हरच्या क्रिकेटमध्ये तुम्ही विकेटपेक्षा डॉटबॉल किती टाकता, बॅट्समनवरती प्रेशर किती क्रिएट करता हे देखील फार महत्वाचं असतं. आणि ती कर्णधारानं दिलेली जबाबदारी चोखपणे पार पाडली आहे ती करण नावाच्या या गोलंदाजानं. आणि शेवटचं षटक मात्र आता बाकी आहे. छत्तीस धावा धावफलकावरती आहेत. 36 रन्स आणि शेवटची ओळ टाकण्यासाठी येतोय केशव वाघमारे. मिरकोटवाडीचा हा गोलंदाज आहे. खालापूरमधील 36 विभागातील हा मिरकोटवाडी गाव आणि या गावचा हा खेळाडू आहे. चांगलं षटक त्याच्या माध्यमातून सातत्यानं ग्रामीण क्रिकेटमध्ये आपल्याला पाहायला मिळत असतं. त्याच्या वाट्याला आता गोलंदाजी दिली आहे केशव वाघमारे आणि समोर आहे तो अनिल. पहिलाच बॉल उजव्या एसटीच्या जास्त बाहेर. अविनाश पारंगे सर सांगतात की हा वाईट बॉल आहे. अतिरिक्त स्वरूपाची एक धाव धावफलकावरती येते. 37 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. शांत असं वातावरण आहे. गोलंदाजी फार सुरेख सुरू आहे. खोलवर टप्प्याचा बॉल समोरच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक आहे. बॉल वरती जातो. एकच धाव मिळते. चांगला थ्रो त्या ठिकाणी देत असताना क्षेत्ररक्षक सूरज वाघमारे हा क्षेत्ररक्षक होता. बॉलिंग करत असताना सूरज मागडा ठरला. एक प्रमुख गोलंदाज आहे परंतु क्षेत्ररक्षण आता चांगलं करतोय. मोहनचा हा फटका समोरच्या दिशेनं येतोय. ताकदीचा सुरेख वापर करतोय तो मोहन आणि मोहनच्या बॅट मधून येतोय मच निडेड चौकार. कमॉन डीजे. विलवले संघाकडून खेळणारे दोन्ही खेळाडू आहेत. विष्णू खैर यांच्या संघामध्ये खेळणारे हे दोन खेळाडू आहेत आणि 42 धावा या चौकाराच्या सहाय्यानं धावफलकावरती लागल्यात. 42 रन्स. मोहनच्या बॅट मधून मोठा फटका येणार का आणि हा चेंडू जातोय पावलेन मध्ये. मोहन ठोकतोय आणखीन एक दमदार षटकार. द्रोन कॅमेरा नसला तरी एक घार आलेली आहे आणि मैदानाच्या सभोवताली ती घार फिरतीये. द्रोन कॅमेरामध्ये जसे दृश्य कॅप्चर केले जातात तसं दृश्य कॅप्चर करत असताना आणि मोहन मात्र बाद होतो आहे. बॅटला बॉल लागल्या मोहन देखील बाहेर निघाला. हे त्याचं स्पोर्टिंग स्पिरिट पाहायला मिळालं. या अगोदर त्याचं फायटिंग स्पिरिट पाहिलं षटकार आणि चौकाराच्या सहाय्यानं. आता स्पोर्टिंग स्पिरिट पाहिलं आणि मोहन बाद होतोय. डीजे थांबायचे आपण. एकूण धावसंख्या आहे ती 48. 6 बॉलमध्ये 11 धावा करून मोहन परततोय. स्क्रीनवरती देखील आपण त्याला पाहिलं आणि नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. टप्पा पडल्यानंतर बॅटला लागून बॉल गेला विकेट किपरच्या हातामध्ये. रिप्ले मध्ये आपण पाहिलं दर्जेदार झेल विकेट किपर कडून टिपला गेला. लक्ष्मण हा विकेट किपर आहे आणि फार चांगली त्याची विकेट किपिंग आज आपल्याला पाहायला मिळाली आहे. आणि नवीन बॅट्समन हरी पोकळा
हा मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 4.4 षटकांचा खेळ संपलाय. 48 धावा धावफलकावरती आहेत. 5 बॅट्समन आउट झालेत. चांगली बॅटिंग आपण शेवटच्या क्षणाला मोहन लोतेची पाहिली. 4 बॉलमध्ये त्यानं 11 धावा जमा केल्या. संघासाठी त्याला फार महत्वाचे योगदान शेवटच्या षटकामध्ये त्याचं राहिलेलं आहे. लेफ्ट हँडेड बॅट्समन आहे हरी. नेरळ परिसरातील हा देखील एक खेळाडू आहे आणि त्याच्या बाट्याला या दुसऱ्या मॅचमध्ये फलंदाजी आली आहे. केशव तयार. पाठीमागच्या बाजूला चेंडू, चोरटी धाव कंप्लीट होणार का? आणि ही धाव मात्र तिसऱ्या पंचांकडे हा डिसिजन रेफर करण्यात आलेला आहे. बॅट्समनची बॅट अगदी पोचली आहे का हे बघण्यासाठी हा निर्णय मात्र तिसऱ्या पंचांकडे देण्यात आलेला आहे. आणि बघायचंय तिसरे पंच आमचे टेक्निकल टीम, कर्जत टेनिस क्रिकेटची टेक्निकल टीम हे सगळं चेक करत असताना आणि बॅट्समन सेफ आहे. आपण रिप्ले मध्ये देखील हा क्षण पाहू शकतो की बॉल पाठीमागच्या बाजूला गेला. शेवटच्या क्षणाला डिसिजन घेतला रन कंप्लीट करण्याचा आणि फार लांबून त्याची बॅट घसरत आली आणि पॉपिंग क्रीजच्या लाईनला अगदी स्पर्श केला आणि त्यानंतर मात्र गोलंदाजानं केशवनं हा चेंडू स्टंपला ब्रश केला. बॅट्समन सेफ आहे. 1 धाव या बॉलवरती येते. 49 धावा झालेल्या आहेत आशिष इलेव्हन संघाच्या. शेवटचा बॉल आणि या वेळेला खराब फिल्डिंग पाहायला मिळते आणि या 4 धावांच्या मदतीनं आशिष इलेव्हन संघाची धावसंख्या होती आहे ती 53 आणि दुसऱ्या सत्रामध्ये 54 धावसंख्येचं टार्गेट सेट केलंय ते आशिष इलेव्हन संघानं. मागच्या मॅचमध्ये 51 धावा जमा केल्या होत्या आशिष इलेव्हन संघानं. या मॅचमध्ये त्यांनी 53 धावा जमा केलेल्या आहेत. 54 धावसंख्येचं टार्गेट दुसऱ्या इनिंगमध्ये ठेवण्यात आलेलं आहे आणि समालोचनासाठी दुसऱ्या इनिंगमध्ये मायक्रोफोनवरती जोडले जातील आमचे प्रकाश पवार. धन्यवाद. महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजेजी छत्रपती यांच्या
विनर व स्वतःच अभिवादन करून आलेल्या तमाम क्रिकेट रसिक प्रेक्षकांचं, खेळाडूंचं, उपस्थित सर्व मान्यवरांचं, उपस्थित सर्व आयोजक कमिटी मेंबरचं आणि इथे जमलेल्या सर्व प्रेक्षक वर्गाचं आदिवासी रायगड प्रीमियर लीग 2024 पर्व दुसरा या दुसऱ्या पर्वाच्या माध्यमातून सहर्ष हार्दिक मनपूर्वक स्वागत करतोय. जाऊया मॅचच्या दिशेने जिथे अगदी सामना रंगला. टीम अगदी त्या ठिकाणी आपण पाहतोय आई एकविरा विपक्ष आशिष इलेव्हन या दोन टीम दरम्यान ही लढत या ठिकाणी आपण पाहू शकाल. विनंती करेन अगदीचा सलामीवीर दोन्ही खेळाडू मैदानच्या आतवर जायचे. आई एकविरा सांगली टीम अगदीच कप्तानला विनंती करेन की आपले सलामची जोडी मैदानच्या आतमध्ये इन करायची. दोन्ही टीमसाठी अगदीच आपण देऊया खूप साऱ्या लाख लाख शुभेच्छा आणि अगदीच जाऊया मॅचच्या दिशेने. परंतु विनंती करेन संघनायक की आपली सलामची जोडी मैदानच्या आतमध्ये आपण पाठवायची. जास्त वेळ घ्यायचं नाहीये, वेळ आपल्याला कमी या आणि कमी वेळेमध्ये ही स्पर्धा आपल्याला कव्हर करायची. चला आई एकविरा सांगली टीम अगदीच विनंती करेन जास्त वेळ घ्यायचं नाही, फाट जा. ही तिसरी मॅच आहे आजच्या दिवसातील. इथून याच्यानंतरच्या होणाऱ्या सर्व मॅचेस चौथ्या सामन्यापासून सर्व मॅचेस चार चार षटकांच्या या ठिकाणी राहतील. हे सर्व संघमालकाने आणि संघनायकाने याची दक्षता घ्यायची. विनंती करेन जा फाट जा. अगदीच 25 मिनिटात तुमच्याकडे अवधी असेल ते 25 मिनिटांमध्ये तुम्हाला 5 षटकं या ठिकाणी हाताळायची आहेत. कारण वेळेची पाबंदी या स्पर्धेमध्ये असणाऱ्या खूप चांगलं आयोजन नियोजन निश्चितच खूप चांगली स्पर्धा. गेले 4 महिने या स्पर्धेसाठी संपूर्ण आयोजक कमिटीने या स्पर्धेसाठी अतोनात मेहनत घेतली आणि त्या स्पर्धेचं खऱ्या अर्थानं हे इच्छुक फल मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. निश्चित खूप चांगली स्पर्धा या ठिकाणी आयोजित केली. या स्पर्धेमागे मित्रांनो खूप सारी मेहनत आहे आयोजक कमिटीची आणि निश्चितच या ठिकाणी आपण पाहतोय सलामची जोडी मैदानच्या आतमध्ये जात असताना दोन्ही टीमचे 12th मॅन या ठिकाणी कंपल्सरी पाठवायचे आहेत. निश्चितच सलामची जोडी आपण पाहतो. स्ट्राईकसाठी फलंदाज सुनील मुकणे मॅन फ्रॉम चितकमला हा डेटर गोलंदाज आहे. परंतु पहिल्या सामन्यामध्ये खऱ्या अर्थानं थोडीशी खराब कामगिरी केली. तब्बल 2 षटकांमध्ये 34 धावा खर्ची केल्या होत्या आणि 3 विकेट्स त्याने मॅचमध्ये मिळवल्या होत्या त्या पहिल्या सामन्यामध्ये. परंतु तो सामना गमावला होता आणि पंचाचा या ठिकाणी या मॅचला ग्रीन सिग्नल येत असताना अगदीच या ठिकाणी आपण पाहू शकाल. जाऊया मैदानच्या आतमध्ये. पुन्हा आम्हाला घेऊन जातो कोण कोणाला षटकार टोकणार, कोण कोणाला चौकार टोकणार हे आपण पाहणार आहोत आणि कोण कोणाची विकेट घेणार हे आपण पाहणार आहोत. प्रत्यक्ष मैदानच्या आतमध्ये ऑन स्ट्राईक दिलीप, नो स्ट्राईक अरुण आणि बॉलिंग मार्क वरती गोलंदाज सज्ज झाला सुनील मुकणे. अगदी तेज तरार गोलंदाज, एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू. परंतु निश्चित या मॅचमध्ये काहीतरी करून दाखवावं लागेल. पहिल्या मॅचमध्ये खराब कामगिरी जरूर झाली परंतु या मॅचमध्ये अगदी चांगली कामगिरी करावी लागेल ते सुनील मुकणेला. 54 धावांची गरज, 54 to win, 54 to win. अगदी चांगलेच आपण पाहतो पहिलाच बॉल हाताळण्यासाठी गोलंदाज तयार. पहिला चेंडू या ठिकाणी अष्टमदा अष्टमदा चेंडूला ठेवला जातो. चेंडू सरळ निघून जाईल विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची एकंदरीत त्या ठिकाणी सांगता झाल्या. पहिला चेंडू या ठिकाणी अगदीच डॉट आलाय. दिलीप हा फलंदाज एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू आहे. अगदी जर का आपण विचार केला तर खानाव टीमचा हा खेळाडू आहे. परंतु आज खऱ्या अर्थानं आहे एकविरा सांगली टीमसाठी खेळत असताना आपण पाहू शकाल दिलीप या खेळाडूला. आणि तिथे चांगली कामगिरी करायला लागेल. पहिला सामना असेल हा आहे एकविरा सांगली टीमचा. प्रत्येक टीमला मात्र या ठिकाणी 4-4 सामने खेळण्याची या ठिकाणी मुभा असणाऱ्या बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा गोलंदाज तयार झाला. जोरदार अपील, उत्साह जास्त, आत्मविश्वास कपे आणि निश्चित ते अपील मात्र या ठिकाणी पेटाणून लावल्या. जास्त वेळ घ्यायचं नाही या अगदी त्या ठिकाणी. प्रत्येक षटकासाठी तुमच्याकडे 5 मिनिटं असतील ते 5 मिनिटाच्या अवधीमध्ये तुम्हाला षटक या ठिकाणी हाताळायचं. खूप चांगल्या क्षेत्रक्षणाची ओळ असणार. 38 षटकाचे पाबंदी षटक या सर्व क्षेत्रक्षक 38 षटकाच्या आतमध्ये असणारे पाबंदी षटक. बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा सुनील मुकणे हलक्या हाताने चेंडूला ग्लास केला. अगदी चेंडू जाईल पॉईंट क्षेत्रामध्ये. अगदी 38 सर्कलमध्ये चेंडूला अडवलं जाईल आणि इथून एक धाव स्कोर कार्ड मध्ये ऍड होईल आणि एका धावेने या ठिकाणी संघाचं सरगणेश केलं जातं. एकंदरीत पहिला चेंडू आपण पहिला ऑफटमला ठेवला, दुसरा चेंडू देखील पहिला ऑफटमला ठेवला, तिसरा चेंडू या ठिकाणी आपण पहिला एक सिंगल आल्या आणि एका धावेने संघाचं सरगणेश केलं जातं. स्कोर कार्डवरती धावसंख्या आल्या ते एकंदरीत एक. इथून खूप चांगली गोलंदाजी या मॅच मध्ये होत असताना सुनील मुकणेच्या माध्यमातून
आशिष इलेव्हन टीम साठी स्टेट ड्राईव्ह फटका या ठिकाणी खेळला लॉंग रन मध्ये क्षेत्ररक्षक त्यांना त्या सिंगल मात्र इथून आले फास्ट एकापेक्षा दुसरे काही मिळत नाही. एका धावीच्या मदतीने टीमचे टोटल धावसंख्या जाऊन पोहोचेल अगदीच दोन्ही अंकावरती. पाच षटकांची मॅच आहे, खरं तर पाच षटकामध्ये तब्बल 30 चेंडूचा सामना असेल आणि 30 चेंडू मागे बनवायचे 54 धावा कंपल्सरी. या ठिकाणी जर आपण विचार केला ना तरी मॅच खूप महत्वाची असणार आहे दोन्ही टीम साठी. गोलंदाज तयार, इथे मात्र खराब चेंडू, लेग स्टंप वरती चेंडू खेळला, शप्पल होऊन खेळला आणि चेंडूला खडे खडे स्ट्रोक केला असताना चेंडूला खेळला जातो चेंडू सीमारेषा बाहेर, येतो हा ARPL चौकार. आमच्या साथी सह समालोचक या ठिकाणी सुरुजय हतमोडे सर आहेत, चौक विभागातून ते विलांग करतात, खूप चांगले समालोचन. इथे पुन्हा एकदा मोठा फटका, जोरदार स्ट्रोक, चेंडू जाईल बॅकवर्ड स्कोलेकच्या डोक्यावर, नाही तर सहा धावींसाठी बिग 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 हिट षटकार. आपण जास्त वेळ घ्यायचं नाही, सुनील मुकणेच्या षटकाचं विश्लेषण केलं गेलं मित्रांनो. पहिला चेंडू ऑफस्टंपला ठेवला डॉट, दुसरा चेंडू देखील ऑफस्टंपला ठेवला डॉट, तिसरा चेंडू आपण पहिला पॉइंट मध्ये आला, एक सिंगल, चौथा चेंडू लॉंग रन मध्ये खेळला एक सिंगल, पाचवा चेंडू या ठिकाणी आला चौकार आणि शेवटच्या चेंडूवरती मात्र ठोकला होता षटकार. एकंदर एका षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती धावसंख्या 12 धावा. नेक्स्ट मॅच या ठिकाणी असणाऱ्या लक्ष्मी फ्रेंड्स इलेव्हन विपक्ष आहे एकविरा इलेव्हन कलोत्या, तर दोन्ही संघांना ऐकायला विनंती करेन अगदीच. आपण टॉस साठी या आमच्या मुख्य व्यासपीठामध्ये टॉस बॉक्स या आणि ते टॉस बॉक्स मध्ये येऊन आपण आपल्या नाणेफेकचा कॉल या ठिकाणी करून घ्यायचा. आलेल्या तमाम खेळाडूंचा प्रेक्षकांचा पुन्हा एकदा अधिवशी रायगड प्रीमियर लीग 2024 पर्व दुसरीच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतोय. उशिरा आलेल्या पक्षांच्या माहितीसाठी सांगेन, चालू असली लढत आपण पाहू शकाल. आशिष इलेव्हन विपक्ष आहे एकविरा सांगडे, या दोन टीम दरम्यान पाहतोय खूप वेळ होतोय, जास्त वेळ घ्यायचं नाही या आणि वेळ आपल्याकडे कमी. आजच्या दिवसामध्ये जवळपास दोन्ही टीम्स 8:30 वाजता उपस्थित झाल्या होत्या, काही कारणास्तव या ठिकाणी पाहुणे अगदी त्या ठिकाणी वेळेत उपस्थित राहू शकले नाही, त्याच्यामुळे पहिला सामना जवळपास 10:45 या ठिकाणी चालू झाला. थोडीशी या ठिकाणी एक आयोजक म्हणून एक दिलगिरी व्यक्त करेन, कारण जे पाहुणे वेळेमध्ये जर का या ठिकाणी उपस्थित झाले असते तर नक्कीच या ठिकाणी आतापर्यंत आपला सहावा सामना या ठिकाणी कदाचित चालू असता. इथे आपण पाहतोय हलक्या तरी चेंडूला कट केलाय, गल्ली पॉइंट मधून चेंडूला धाडलं जाते सीमारेषेच्या बाहेर, चेंडू जाईल जमीनला घासत पुसत गरंगळत, चेंडू होतोय फरार चार धावींसाठी चौकार. दुसऱ्या तर वैयक्तिक स्वतःचा पहिली षटक या ठिकाणी हाताळलं असताना आपण पाहतोय गोलंदाज विजय बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा दुसऱ्या एंड गोलंदाजी करत असताना यावेळेस ऑफस्टंपला चेंडू ठेवला यशस्वी ठरला, मात्र गोलंदाज एक तेरी और एक मेरी हे निदर्शनास आणून देत असताना मैदानच्या आतमध्ये आपण पाहू शकाल गोलंदाज विजय अतिशय चांगला गोलंदाज आहे. परंतु इथेही मॅच खूप महत्वाची दोन्ही संघांसाठी, इथे जर आपण पाहिलं तर दुसरा सामना खेळत असताना आपण पाहतोय आशिष इलेव्हन टीम, तर या स्पर्धेतील पहिला सामना खेळत असताना बडा स्ट्रोक अगदी त्या ठिकाणी बडी हिट या ठिकाणी लगावली जाते अरुणच्या बॅट मधन आर पार सीमा पार, हा येतोय ARPL षटकार. जास्त वेळ घेऊ नका, विनंती करेन, कारण खूप वेळ झाला षटकार टोकला, षटकारने टीमची टोटल अगदी जाऊन पोहोचेल 22 अगदीच 22 अंकावरती. केंद्र विचार केला 1.3 चमचा इथे खेळ संपुष्टात आला, धाव फलकावरती धावसंख्या इकडे जोडल्या जाते 22 धावा 54 चं उद्दिष्ट या ठिकाणी ठेवलंय. अगदीच खूप चांगले चांगले गोलंदाज आहेत या टीम मध्ये, विचार केला तर कदाचित या मॅच मध्ये अनिल हिरवेनं
कदाचित स्वतःवरती विश्वास दाखवा लावा, कदाचित त्याने एखाद्या षटक या मॅच मध्ये हाताळायला हवं, कारण पहिल्या मॅच मध्ये कदाचित अनिल हिरव्याने जर का षटक हाताळलं असतं, मोहन सारखे एक चांगला गोलंदाज तुमच्याकडे त्याचा वापर देखील तुम्ही करू शकता, कुठेतरी गेम प्लॅनिंग हा चुकीचा ठरतोय, तो आशिष इलेव्हन टीम साठी असंच म्हणूयात, कारण एक मातबदार गोलंदाज होता सुनील मुकण्या, आज मात्र त्याचा फॉर्म पाहिजे असा दिसत नाही, थोडासा खराब खेळ त्याच्या माध्यमातून आशिष इलेव्हन टीम साठी नक्कीच झाला. इथे स्लोअर गतीचा चेंडू पुन्हा एकदा कट केला, परंतु काय जबरदस्त फेड, अगदीच हा चौकार होऊ शकला असता, इतकं जबरदस्त फेड केलं या चेंडूला, परंतु इथे वेलीच सावरला स्वतःला, वेलीच कलेक्ट केलं या चेंडूला आणि चेंडूला अडवलं एका धाव्यासाठी आणि एक अंकाने टीमचे टोटल धावून पोहोचेल 23 अंकावरती 23. अगदी त्या ठिकाणी कोणत्याही विकेटची पडझड होऊ दिली नाही, अगदी 23 धावा स्कोर कार्डवरती गोलंदाज तयार. पुन्हा एकदा चांगला फटका, पॉइंट मध्ये खराब फेडिंग झाले, थोडीशी या ठिकाणी खराब फेड, इथे खराब गोलंदाजी केली जाते, इथे येईल हा चौकार आणि चौकारच्या सहाय्याने टीमची टोटल धाव संख्या जाऊन पोहोचेल 27 अंकावरती. जमिनी लगतना चेंडू सरल बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला, पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न आणि ते आज झालं, थोडस फाटकं निघाला, अगदी त्या ठिकाणी झालं, पसरलं होतं लॉंग ऑन मध्ये, शिली मिडॉन मध्ये जर का आपण पाहिलं तर अजय नाईक सारखा एक जबरदस्त शत्रक्षक होता, चुकीची फिल्डिंग झाली, खराब फिल्डिंग केली, इथे कदाचित विकेट मिळू शकले असते पण इथे खराब फिल्डिंग झाल्या, एकंदरीत दोन षटकांचा वाजवी खेळ या ठिकाणी संपलाय आणि दोन षटकांच्या वाजवी खेळानंतर टीमची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचली 27 अंकावरती, तब्बल 13.5 रन रेटने स्कोर कार्डवरती धावसंख्या जोडल्या जात आहेत, तर 27 धावा 27 नो लॉस, तर येणारे 18 चेंडू आता 27 धावींची गरज, म्हणजे आमचे 37 स्कोर या ठिकाणी आमच्या समोर जोडले गेले, ते विशाल वाघमारे यांच्या माध्यमातून माहिती पोहोचवली जाते, इथे येणारे 18 बॉल आणि आता बनवायच्या आहेत त्या 27 धावा. सामना जर का बरोबरी सुटला तर या ठिकाणी सुपर ओव्हर खेळवली जाणार आहे, याची दक्षता मात्र नक्कीच घ्या, अगदीच या ठिकाणी चला आशिष इलेव्हन टीम, टीम मीटिंग नको आहे, विनंती करेन फास्ट खेळा आणि फास्ट मॅचला सुरुवात करा, 10 मॅचेस आपल्याला कव्हर करायचे आहेत, अगदीच आजच्या दिवसामध्ये आपण विचार केला सामने थोडेसे उशिराने चालू झाले, परंतु निश्चितच आपण या ठिकाणी फास्ट केला नक्कीच स्पर्धा 6-6.5 पर्यंत नक्कीच अडपेल, कारण वेळ जरूर झाला परंतु तुम्ही या ठिकाणी जास्त वेळ घेऊ नका, हीच विनंती असेल. इथे जर आपण पाहिलं दोन षटकामध्ये धावा आत्तापर्यंत आल्यात, तर मात्र 27 आता येणाऱ्या 18 मध्ये बनवायच्या आहेत, तर 27 टीम आहे एकवीर सांगली टीमला आणि अगदी त्या ठिकाणी रोखायच्या आहेत 18 मध्ये 27 धावा टीम आशिष इलेव्हन टीमला या आय एकविरा टीमच्या विरोधात फीड करत असताना, गोलंदाजी करत असताना पाहूया काय घडणार मैदानच्या आतमध्ये. अतिशय चांगली खेळपट्टी या ठिकाणी, अगदीच संजय वाघमारे मॅनफॉर्म चिचकामला यांच्या माध्यमातून खूप सारी मेहनत, गेले 2 दिवस या खेळपट्टीसाठी त्यांनी नक्कीच एक मेहनत घेतली आणि खूप चांगली खेळपट्टी या ठिकाणी त्याच्या माध्यमातून या ठिकाणी बनवली गेली, त्यांचं सुद्धा करूयात आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष मनपूर्वक स्वागत. खूप सारी मेहनत या स्पर्धेमागे राहिली आहे संपूर्ण आयोजक कमिटीची आणि निश्चितच त्या सर्वांचं त्या ठिकाणी पुन्हा एकदा आपण स्वागत आणि कौतुक करूया. जाऊया मॅचच्या दिशेनं, इथे दीपक उघडे मॅन फ्रॉम वर्ने टीमचा हा गोलंदाज, हवाय फायर हवाय सबर बिग 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 हिट षटकार, अगदीच या तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवरती घनाघाती प्रहार चढवला अरुण वाघमारे आयकॉनच्या भूमिकेमध्ये, आई एकविरा सांगडी टीमचा हा खेळाडू आणि निश्चितच या ठिकाणी आपण पाहतो हा मुरकुटवाडी टीमचा खऱ्या अर्थानं खेळाडू, ग्रामीण टेनिस क्रिकेट खेळ असताना नेहमीच आपण एक चांगली बॅटिंग त्याची पाहिली आहे, परंतु आज आई एकविरा सांगडी टीमसाठी खेळ असताना एक जबरदस्त योगदान देत असताना आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये षटकार ठोकला आणि षटकारानं टीमची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचली 33 अंकावरती. कुठेतरी गेम प्लॅनिंग थोडंसं चुकीचं ठरलंय, कारण मोहन लोते सारखा एक जबरदस्त गोलंदाज होता, अनिल हिरवे सारखा तुमच्याकडे एक चांगला गोलंदाज होता, त्याचा वापर कुठेतरी होणं खूप गरजेचं होतं या आशिष इलेव्हन टीमसाठी. अगदीच बरेचसे खेळाडूंच्या खानाखुना कोणाची गोलंदाजी कशी आहे त्याची बरीचशी माहिती आपल्याकडे आहे, परंतु इथे कुठेतरी गेम प्लॅनिंग नक्कीच फसला. इथे चांगला फटका चेंडूला मात्र पॉइंट मध्ये खेळलं जाते, त्या दिशेला चांगला प्रोटेक्शन आहे, चांगलं शत्रक्षण लगावलं जाते, सिंगल्स मात्र या ठिकाणी मिळेल, एकापेक्षा दुसरं काय मिळत नाही, विश्वास अगदीच जर का आपण पाहिलं तर दीपक या गोलंदाजावरती विश्वास दाखवलाय कर्णधारानं,
सुनील मुकणेनं इथे सिंगल येईल, सिंगलनं टीमचे टोटल जाऊन पोहोचेल 34 अंकावरती. 54 धावींचा पाठलाग करायचा अद्याप गरज असणारे विजयासाठी 20 धावींची. इथे अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडू जाईल अगदीच कॉर्नर क्षेत्रामध्ये, त्या दिशेला चांगले शतरक्षण पाहायला मिळते. पुन्हा एकदा एक सिंगल मिळत, पहिल्या चेंडूवरती षटकार खाला आणि तदनंतर जर का आपण पाहिलं तर बॅक टू बॅक दोन सिंगल्स या ठिकाणी आल्या. धावगतीला कुठेतरी एक लगाव घालण्याचा प्रयत्न करतो दीपक उघडे, परंतु इथे तुला प्रयत्न करावा लागतील. कुठेतरी जास्तीत जास्त डॉट पर्सेंट, एखादी विकेट जर का या ठिकाणी तुम्ही मिळवताय तर नक्की तुम्ही या मॅच मध्ये यशस्वी होऊ शकता. टीम आशिष इलेव्हन, इथे मोठा फटका, फटका फसतोय की चेंडू सीमार बाहेर जातोय, परंतु हा येतोय हार्ड हिटर, हा फटका होता एक जबरदस्त स्ट्रोक, चेंडू जाईल वाईड स्लॉगवान सीमारच्या बाहेर. येतोय 6 धावांसाठी ए आर पी एल ब्रँडेड आणि दर्जेदार षटकार. सध्याच्या घडीला अरुण या फलंदाजाला अंधार साला झाल्यासारखं वाटलं असावं, कारण लगातारच्या त्याच्या बॅट मध्ये आपण पाहिल्या तर चांगले स्ट्रोक निघाले. षटकार टोकलाय, टीमची टोटल नेऊन पोहोचवले 41 अंकावरती. गरज असणार विजयासाठी 13 धावींची. खराब गोलंदाजचा प्रेशन, खराब गोलंदाजी अगदी त्या ठिकाणी आपण पाहतो. भेदक मारा, तिखट मारा, इथे जकडून का जकडून ठेवायचं होतं, बांधून ठेवायचं होतं, परंतु ते या ठिकाणी करता आलं नाही. कारण मी मॅच जशी चालू झाली, ही इनिंग चालू झाली, तसं मैदानच्या आतमध्ये मी सांगतोय की कुठेतरी गेम प्लॅनिंग नक्कीच फसलाय तो आशिष इलेव्हन टीमचा. चेंडू शिल्लक आहे तुमच्याकडे आत्ता 14 आणि बनवायचे आहेत मात्र 13. गोलंदाज तयार, अक्रॉस द लाईन फटका फसतोय की काय, परंतु चेंडू जाईल बिटवीन द गॅप आणि चेंडू जाईल वन बाउन्स, चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. येतो 4 धावींसाठी वन बाउन्स ए आर पी एल चौकार. पंचेचाळीस धावा 9 धावींची गरज. चला चला फलंदाज जास्त वेळ घेऊ नका, टीम मीटिंग नको. चला लक्ष्मी फ्रेंड्स इलेव्हन संघनायक टॉस साठी या, लक्ष्मी फ्रेंड्स संघनायक टॉस साठी या, आई एक वेळा कळवतो संघनायक टॉस साठी. चला फास्ट या, अन्यथा पॅनल्टी दिली जाईल, अन्यथा दोन्ही टीमचे दोन दोन बॉल कमी केले जातील याची दक्षता घ्या. जर आपण वेळेत आले नाहीत तर अगदी त्या ठिकाणी दोन्ही टीमचे दोन बॉल कमी केले जातील. आपण या लगेच टॉस साठी या, जशी पहिली इनिंग संपले तसं तुम्ही या ठिकाणी टॉस साठी येणं अनिवार्य होतं, परंतु अगदी त्या ठिकाणी आपण या ठिकाणी टॉस साठी या. चला आपण या लगेच टॉस साठी दोन्ही संघ नाही या, लक्ष्मी फ्रेंड्स इलेव्हन संघनायक या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. अगदीच आई या एकविरा कळवतो या संघनायक आपण टॉस साठी या. आणि सन्माननीय आयोजक अगदीच यशपरीच्या खऱ्यार्थाना महादेव पिरकर साहेबांना विनंती करेन की आपण आपल्या सोबत त्या ठिकाणी अनुभवीचा कॉल करायचा. दोन्ही टीम्स या ठिकाणी उपस्थित आहेत आणि एकविरा कलवत्या आणि त्यांच्या विरोधात फाईट करणाऱ्या टीम. तर अगदीच सन्माननीय पाहुणे या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. वावरले ग्रुप ग्राम पंचायतच्या सदस्य या ठिकाणी सन्मान श्री संजयदादा वाघमारे यांना विनंती करेन की आपण आपल्या सोबत या ठिकाणी टॉस करायचा. चला चला फील लावा, टाइमपास खूप वेळ आपण घेत आहे. अगदी त्या ठिकाणी 3 षटकांचा खेळ संपलाय, स्कोर कार्डवरती धावसंख्या आल्यात एकंदरीत 46 धावा. तर बनवायचे तर मात्र 8-12 चेंडू 8 धावींची गरज. येणारे 12 बॉल 8 धावींची गरज आहे. आजच्या दिवसातला तिसरा सामना आहे, खूप वेळ या मॅचसाठी या सामन्यासाठी घेतलाय. इथे सांगे कोर्टचं 4th तर वैयक्तिक स्वतःचं पहिलं षटक या ठिकाणी घेऊन असताना गोलंदाज आपण पाहतोय सुनील मुकणे वाईड बॉल, या साठी वाईड बॉल अवंतर धावसंख्येने भर पडले. अवंतर धावसंख्येच्या मदतीनं टीमची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचले 47 अंकावरती 47. न लॉस कोणती विकेट मात्र या ठिकाणी. इथून सर्व सामने 4 षटकांचे राहतील, कारण पहिल्या 3 मॅचेस आपण पाहिल्यात तिथ्या 5 षटकांच्या आणि 4th सामन्यापासून प्रत्येक सामना हा 4 षटकांचा राहील. इथे खराब फिल्डिंग,
सिंगलला मात्र या ठिकाणी डबलमध्ये बदललं जाते. खराब फिल्डिंग खराब कामगिरी या ठिकाणी केली होती आजच्या लॉसमध्ये. खऱ्या अर्थानं आशिष इलेव्हन टीम एक तगडी वाटत होती या, परंतु खऱ्या अर्थानं कागदावरती ही टीम जरी तगडी वाटत असली तरी देखील मैदानच्या आतमध्ये असफल ठरल्या असंच म्हणूया. खराब कामगिरी पाहायला मिळाल्या आजच्या दिवसामध्ये आशिष इलेव्हन टीमची. या क्लीन बॉल ही कामगिरी कुठेतरी सुनील मुकणेने पहिल्या षटकामध्ये करायला हवी होती. जी कामगिरी पहिल्या षटकात करता आली नाही ती कामगिरी मात्र शेवटच्या चौथ्या षटकामध्ये केली जाते. सुनील मुकणेच्या माध्यमातून 3 अंकानं टीमचे टोटल धावसंख्या जाऊन पोहोचल्या 85 अंकावरती. अगदीच विजयासाठी आता एवढंच गरज असणारी ती मात्र 4 धावींची. अगदीच अद्याप 4 धावींची गरज. हा सामना कुठेतरी एकतर्फी होत असताना आपण पाहू शकाल, एकतर्फी मॅच होत असताना आपण पाहतो. बऱ्याचशा अगदीच मान्यवरांकडनं स्पर्धेसाठी शुभेच्छा येत असताना अगदीच जुगरे वडवून या मॅचसाठी मात्र नक्कीच शुभेच्छा आल्यात. आमचे परममित्र अगदीच जे पी पाटील यांच्या माध्यमातून स्पर्धेसाठी मात्र खऱ्या अर्थानं शुभेच्छा आल्यात. त्यांचंही करूया या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत. हा चेंडू मात्र जातोय लॉंग स्टॉप क्षेत्रापलीकडे, येतोय 4 धावींसाठी चौकार आणि विजय निश्चित केलाय टीम अगदीच्या ठिकाणी. आई एकविरा सांगडे टीम ना हल्लक टीम आशिष इलेव्हन अँड गुड लक टीम आई एकविरा सांगड्या.